सांगली मध्ये मनसेने खडक अटॅक केलाय. सांगली राजपथ इन्फ्रोकॉम या कंपनीला मनसेने दणका दिलेला आहे. गेल्या काही दिवसांपासून इथलं जे रस्त्यावर ओव्हरलोड वाहतूक केलेली होती त्याच्यामुळे रस्ता जो आहे तो खराब झाला होता आणि यामुळे जो रस्ता आहे तो दुरुस्त करावा यासाठी मनसेने वारंवार निवेदन दिले होते आणि वारंवार निवेदन देऊनही मनसेच्या मागणीला कुठेतरी कानाडोळा केलेला होता आणि याचमुळे सांगलीमध्ये आहे त्या गाड्यांची आता तोडफोड केलेली आहे मनसेने. इन्फ्रोकॉम या कंपनीला मनसेने दणका दिलेला आहे. आपण पाहू शकता या ठिकाणी मनसेचे कार्यकर्ते आहेत. या प्रकरणी आता दोघांवरती गुन्हा दाखल झालेला आहे. राजेश जाधव जे सांगलीचे जिल्हा उपाध्यक्ष आहेत आणि अक्षय विभूते सांगोल्याचे तालुका अध्यक्ष आहेत यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे. आपण पाहू शकता कशा प्रकारे तोडफोड जी आहे ती केली होती. खळक अटॅक मनसेचे जे खळक अटॅक आंदोलन आहे अशा प्रकारचं ते केलेलं होतं त्याच्यामुळे राजेश जाधव आणि अक्षय विभूते यांच्यावरती गुन्हा देखील दाखल झालेला आहे. तालुक्यातील शेटपळे या गावामध्ये आलेलो आहे. गेले वारंवार आपण कमीत कमी 3-4 महिने आपण यांना निवेदन आवेदन देऊन तर हे गोष्ट ऐकत नसेल तर शेवटी सर्वांना माहिती आहे मनसेचा नियम काय. एकदा आवेदन निवेदन नाही ऐकलं तर दे दणादण तेच मोहीम आज करणार आहे आपण. हे फक्त त्यांनी लवकरात लवकर रस्त्याचं काम करून द्यायचं, बाकी आम्हाला काही माहीत नाही. जय हिंद जय महाराष्ट्र.
घराचा विषय बोलत नाही.